मैं भारतवासी भारत माता की संतान, हम हैं भारतवासी भारत माता की संतान, ये देश के लिए मर मिटेंगे, हो जाएंगे कुर्बान। ज्या देशात नमक खातो आम्ही त्या देशात मरणार आहोत, मग आपल्या देशाची काय गद्दारी करून मरायचं आहे, चांगले काम करून मरायचं। लाखों वीर शहीद हो गए ये देश को आजाद किया, लाखों वीर शहीद हो गए ये देश को आजाद किया, अरे यही देश के गद्दारों ने ये भारत को बर्बाद किया। किस पे करना आज भरोसा, बड़ी मुसीबत आई है, पुनः विश्वास कराओ। किस पे करना आज भरोसा, पैसे के सामने कई लोगों ने लाश शरम बेच के खाई है। शाहू महाराज ज्योतिबा फुले हो गए मानवता के पुजारी, शाहू महाराज ज्योतिबा फुले हो गए मानवता के पुजारी, और बाबा साहब ने दूर किया ये दलितों की समस्या। सर दोस्तों, ओबीसी एससी एसटी को आरक्षण दिया, पहला आरक्षण कुणाला दिला बाबा ने, ओबीसी ला दिल, एससी ला का नहीं दिल, पहा ओबीसी ला दिला, ओबीसी एससी एसटी को आरक्षण दिया, ये संविधान में लिखा है, ओबीसी एससी एसटी को आरक्षण दिया, ये संविधान में लिखा है करके आज हमारे गरीब का लड़का ये में एलएलबी तक सीखा। आज म्हणून आमचे मुलं आज एम ए एल एल बी झाले, वकील डॉक्टर बनले, कोणी बनले नाही तर कहता आम्हाला कधी मिळत, हे सवलत मिळत होती, पण ही सवलत दिली आमच्या बहुजनाला, त्याची सुन्नी आहे करके आज हमारे गरीब का लड़का एम ए एल एल बी तक सीखा है। देश की सेवा करने में कठिन समस्या आई है, देश की सेवा करने में कठिन समस्या आई है करके इंदिरा गांधी राजीव गांधी ने चीने पे गोली खाई, ते शहीद झाले या देशासाठी, या देशासाठी कितीतरी लोकांचे जीव गेले बाबा, बाबासाहेब आंबेडकरांनं संपूर्ण बलिदान केलं, छरी काय झिजवली या बहुजनासाठी सर्वासाठी। म्हणून माझं म्हणणं आहे, जमाना तरस रहा भाईचारा अमन के लिए, जमाना तरस रहा भाईचारा अमन के लिए, हर शख्स या मोहताज था अपने कफन के लिए, हर शख्स या मोहताज था अपने कफन के लिए, आंसू हमारे बहते हैं, आंसू हमारे बहते हैं, याद हमें आती है तब, आंसू हमारे बहते हैं, याद हमें आती है तब, क्योंकि मर गए भीम जी अपने वतन के लिए। बाबा साहेबानी स्वतःच्या देहाचं बलिदान केलं, काय जिजवली, पण बाबा साहेबांचे स्वप्न होत जे लिहून ठेवलं संविधानात, काय लिहून ठेवलं बाबा साहेबांनी, फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे बरं, काही कमी नाही केली त्याच्यामध्ये, पण त्या शब्दाने काही काही आमचा समाज, आमचे आमचे लोक, आमचे भाऊ लोक विसरून गेले। म्हणून मी सगळं काही या माझ्या गाण्यामध्ये सांगून राहिलो, पण बाबासाहेबांचा एक उद्देश मोठा जोरदार आहे, आणि तो आपल्याला करायचा होता आणि करायचा आहे, आज मी वेळ गेली नाही आहे, करायचा आहे। बाबासाहेबांनी गौतम बुद्धांनी हा गाडा तयार करून ठेवला, गाडा हा गाडा तयार करून ठेवला, तो गाडा गौतम बुद्ध भगवंतांनी पहिले ओढला, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तो गाडा ओढला, आणि हा गाडा आता आपल्यानं ओढले नाही होते, एक दोन माणसानं, ह्या सगळा बहुजन समाज एक होऊन हा गाडा ओढायचा आहे। हा गाडा एवढा वजनदार गाडा आहे दादा, लक्षात ठेवा, खूप महत्व आहे या शब्दाला, मी काय म्हणतो।
तून काढा। हा काढा जर तुम्हाला ओढायचा असेल तर हे काम करा लागेल। पहिले वाईट विचार त्याच्या मनात येईल त्याने ह्या काड्याकडे येऊच नाही। त्याने पहिले बाजूला हटून जा। वाईट विचार मनातून काढा, बाबा साहेबाचे तत्व पाळा। वाईट विचार मनातून काढा, बाबा साहेबाचे तत्व पाळा। हा भीम बुद्धाचा गाळा सर्व मिळून ओढायचा हाय। हा भीम बुद्धाचा गाळा सगळं मिळून ओढायचा हाय। अरे पण कुठं ओढायचा, कुठं ओढायचा? एका ठिकाणी न्यायचा आहे आणि त्या ठिकाणी गाळा गेला नाही। फक्त त्या ठिकाणी गाळा गौतम बुद्धाने नेला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नेला। आणि आता तो गाळा खाली आला तर नेणं काय होऊन राहिला। वाईट विचार मनातून काढा, बाबासाहेबाचे तत्व पाळा। हा भीम बुद्धाचा गाळा आणि सगळे मिळून ओढायचा हाय। आणि घेऊन क्रांतीची मशाल, घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढायचा आहे। घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढायचा आहे। वाईट विचार मनातून काढा, बाबासाहेबाचे तत्व पाळा। हा भीम बुद्धाचा गाळा आणि सर्व मिळून ओढायचा हाय। आणि घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढायचा हाय। घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढायचा हाय। गाडा सगळे मिळून ओढायचा आहे। घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढायचा आहे। दादा हा दरवर्षी कार्यक्रम करते आमचे साहेब डोंगरे साहेब, लाख रुपया खर्च करते। काही फायदा काय याच्यामध्ये यांना? काय फायदा नाही आहे दादा। हा सगळं खर्च जो करते की जो बाबासाहेबांनी लिहून ठेवलं की माझा समाज फुटला नाही पाहिजे, बिखरला नाही पाहिजे, माझ्या समाजाचे तुकडे नाही झाले पाहिजे, माझ्या समाजाला मी ना आता चांगल्या ठिकाणी आणून ठेवलं, सुशिक्षित बनवलं, शिक्षण शिकले, माझा समाज खूप सुधरून गेला। पण आता बिघडला नाही पाहिजे, फूट नाही पडली पाहिजे, एका ठिकाणी राहायला पाहिजे। हाच उद्देश आहे डोंगरे साहेबाचा, हाच उद्देश की माझा बहुजन समाजाची संघटना एक राहिली पाहिजे, संघटना माझी कायम राहिली पाहिजे। पण दादा आमच्या घरामध्ये जर झगडा झाला, माझी बायको मला ऐकत नाही, माझी मुलं मला ऐकत नाही, माझी मुलगी मला ऐकत नाही, मला मोठा विचार येते तेव्हा माझं घर कसं सुधरेल? म्हणून मी दोन चार लोक बोलावतो गावातले, चला थोडासा न्याय करा बाबा, माझं घर सुधरून द्या। म्हणून अशा प्रकारे हा आमच्या समाजामध्ये काही फरक पडलेला आहे, समाज बिखरलेला आहे। म्हणून हा कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आमच्या कलाकाराला या ठिकाणी बोलावते डोंगरे साहेब की तुम्ही आपल्या कलाकारीतून आपल्या आपल्या समाजाला सांगा, आपल्या बहुजन समाजाला सांगा बाबा का सर्व लोक एकच राहा, एक होऊन राहा, कोणी कितीही सांगता तरी ऐकू नका आणि आपल्यामध्ये फूट पाडू नका। म्हणून बघा एका क्षत्रियाचा मुलगा गौतम बुद्ध भगवान, क्षत्रियाचा मुलगा आहे पण नाना तरी समजावलं गौतम बुद्ध भगवंतान, तुम्ही लोक कापा कापी करता, एकमेकाचे एका लढाई करता, सारा करता, अरे रे 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 रे, म्हणजे तुम्हाला हे काय आहे? सगळं वाईट घडून राहिलंय, वाईट घडून राहिलंय। त्याचं म्हणणं कोणी ऐकलं नाही म्हणून त्याला राग आला आणि त्याने स्वतः त्याग घेतला, घर सोडून चालले। त्याने विचार केला का नाही या सगळ्या लोकांना सत्य कळल्याशिवाय, या सगळ्या लोकांना ज्ञान मिळाल्याशिवाय
शिवाय या सगळ्या लोकांना खरं खोटं 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 कळल्याशिवाय हे लोक कधी सुधारणार नाही. म्हणून त्यांनी स्वतः ज्ञान प्राप्त केलं, स्वतः ज्ञान प्राप्त केलं आणि प्रचार करू 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 विदेशामध्ये सुद्धा सर्व लोकांना आपलं तत्व सांगितलं, आपलं ज्ञान सांगितलं. म्हणून बघा काय म्हणतो मी. सत्य काय आहे, असत्य काय आहे त्याने शोध लावला. त्याने घेऊन सत्याचा शोध स्वतः घेऊनच ज्ञान बोध. नष्ट केला कित्येकाचा क्रोध आणि धम्म ग्रंथ वाचू न पाय. धम्म ग्रंथ वाचू न पाय घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढायचं आहे. कष्ट आणि जाती भेद कराया नष्ट. बाबासाहेब
बाबा साहेबांनी विचार केला की जोपर्यंत हा जातीभेद नष्ट होणार नाही तोपर्यंत आमचा समाज कधी एका ठिकाणी बसणार नाही। त्याने किती सोसले कष्ट आणि जातीभेद कराय नष्ट आणि त्याने लिहून ठेवले स्पष्ट संविधानात खोट नाही संविधानात खोट नाही घेऊन क्रांतीची मशाल या शिखरावर चढत आहे घेऊन क्रांतीची मशाल या शिखरावर चढत आहे Thank you.
शिक्षण घेतील, पुढारी बनतील आणि दुसऱ्या पक्षामध्ये जातील, समाजाला विसरतील। पण हे लक्षात ठेवा, दुसऱ्या पक्षात तुम्ही जाण आमच्या समाजाला विसराल। हे गती कशी आहे? दोन बहिणी राहते, दोन बहिणीचं उदाहरण दिलेला। एक बहीण मुंबईला जाते, खूप पैसे कमवते, सुंदर सुंदर साड्या नेसते, सोन्याचे भांडे अंगावर घालते, तिच्याजवळ पैसाच पैसा। पण तिचीच बहीण आपल्या नवऱ्याजवळ राहते, आपल्या पतीजवळ राहते, चटणी भाकर खाते, आपल्या पतीची सेवा करते। बाबासाहेबांनी म्हटलंय की आम्हाला चटणी भाकर खाऊन आपल्या पतीची सेवा करणारी अशी असा स्वाभिमान बाळगणारे लोक पाहिजे आम्हाला। हे पैशावर फुलणारे आणि आमच्या आम्हाला धोकेबाजी करणारे आम्हाला माणसं नाही पाहिजे। या तर याला स्वाभिमान कधीच मिळणार नाही, याला आमच्या समाजात मान कधीच मिळणार। लिहून ठेवलाय बाबासाहेबांनी, लिहून ठेवलाय, सगळेच काही लिहिलंय, तरी पण ऐकायला कुणी खाले नाही। काय म्हणतात दीक्षाभूमीवर धर्मांतर केलं। बाबासाहेबांना नागपूरच का निवडलं? त्या ठिकाणी धर्मांतर का नाही केलं? याबद्दल असा इतिहास लिहिलेला आहे की नागपूर हे नाग लोकांचे शहर होते अगोदर, आणि या नाग लोकांच्या नायनात आर्यांनी केलं। पण नाग लोक हे बौद्ध धर्माचा प्रसार करत होते, बौद्ध धर्माचा प्रसार करत होते, हे सतत बौद्ध धर्माचे अनुयायी होते हे नाग लोक। म्हणून आज आम्ही त्यांना वंशज मानतो, आम्ही त्याचे वंशज आहोत, त्या नाग लोकांचे आम्ही वंशज आहोत। म्हणून त्या नाग लोकांना पाहून बाबासाहेबांनी आम्ही त्याचे वंशज आहोत म्हणून या नागपूरला दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956 असा त्याचा इतिहास आहे। काय म्हणतो बघ, एका ठिकाणी बसून नाही राहिलो। आमच्या मनात भावना लालच पैदा झाली, म्हणून पैशाच्या लालचीमुळे पैशाच्या घमंडाने आम्ही आपल्या समाजाला विसरून गेलो असं आम्हाला वाटून राहिलं। आणि आज आमच्या समाजामध्ये थोडासा फरक पडलेला आहे। माझी हात जोडून विनंती आहे माझ्या बांधवांना सगळ्यांना की दादा नाही, आमची आम्हाला गरिबी पाहिजे, गरीब असलो तरी चालेल, आमची चटणी भाकर आमच्याकडे, पण आम्हाला दुसऱ्याचे पाय चाटायचे नाहीये, आम्हाला दुसऱ्याला पाय लागायचा नाहीये, आम्हाला तिसऱ्याच्या तुझ्या समोर आम्ही मान झोपायचे नाही। आमच्यासाठी संपूर्ण काही दौलत करून ठेवली बाबासाहेबांना, आम्हाला काही कमी नाही आहे। म्हणून आज आम्हाला स्वतःच्या स्वाभिमानाला जगायचं आहे। या ठिकाणी माझं म्हणणं काय, आमची आपसा तफूट झाली, आमची आपसा तफूट झाली म्हणून गाळाला खाली फूट झाली, म्हणून फूट नसती झाली तर सर्व एक राहिलं असतं, तर अजून ताकद लागली असती गाड्याले, तर गाडा आमचा पुन्हा शिखरावर गेला असता। आमची आपसा तफूट झाली म्हणून गाळाला खाली म्हणून विचार आला हाली, आणि मोरेश्वरचा हारला उपाय घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढत आहे, घेऊन क्रांतीची मशाल त्या शिखरावर चढत
हसी मजाक भी है, मनोरंजन है, माझ्या पोहण्यामध्ये खूप चांगलं आणि त्याचा सारांश मोठा जोरदार आहे। आणि गौतम बुद्ध भगवंताच्या कानात ही कहानी घडलेली आहे। त्या काळची कहानी आहे, भगवान गौतम बुद्धाच्या कानात ही कहानी घडलेली आहे। आज आमच्या आम्हाला असं वाटते ही नवीनच आहे, कारण की आता ही होऊन राहिलं ना, आता ही होऊन राहिलं म्हणून आम्हाला नवीन वाटतं दादा। पण ही अशी कहानी अगोदरच्या काळामध्ये घडलेली आहे आणि त्यावेळेस त्यावेळेस गौतम बुद्ध भगवंताने कितीतरी लोकांना वाचवलं, कितीतरी लोकांना जीवनदान दिलं, कितीतरी लोक त्यांचे भिक्खू बनले आणि आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा प्रसार केला। म्हणून त्या आधारावर हा माझा पोवाडा आहे, मी तुम्हाला सादर तुमच्या समोर सादर करतो माझ्या आई बहिणी। हा साहेब मोरे साहेबांना आयोजकाच्या वतीने विनंती करण्यात येते की सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर त्यांच्या या ठिकाणी सत्कार कार्यक्रम घेण्यात येत आहे। तर मी विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मान्य सूर्यबाबू डोंगरे मंचावर येतील, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अरविंदजी कुंभारे, तसेच सुरेशजी मानवटकर, भीमरावजी फुलझेले, रवींद्रजी गायकवाड, भगवानजी चांदेकर, माणिकजी देशमुख, माननीय शाहीर नेवकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार घेण्यात येत आहे। तरी ते मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो।